राज्यातील ग्रामीण रुग्णालय बळकट होण्याची नितांत गरज असून राज्य शासनाचा तसा प्रयत्न आहे। जिल्ह्यातील 12 रुग्णालय अत्याधुनिक आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न खासदार संजय मंडलिक यांनी केलाय आणि ही बाब संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय। कोल्हापूर जिल्हा शिवसेना पुरस्कृत सक्षम ग्रामीण आरोग्य अभियान आणि सदाशिवराव मंडलिक फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 10 ग्रामीण रुग्णालय आणि 2 उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणे सुसज्ज अतिदक्षता कक्षांच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात उद्धव ठाकरे हे बोलत होते। आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। गांधीनगर वळीवडे येथील शासकीय वसाहत रुग्णालयामध्येही हा सोहळा संपन्न झाला। कोविडचा कटू अनुभव घेतल्यानंतर आरोग्य यंत्रणा आणखीन सक्षम झाली पाहिजे असं स्पष्ट करून ठाकरे पुढे म्हणाले की सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा संजय मंडलिक यांनी जपलाच आहे पण स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यातही ते पुढे सरसावलेले आहेत। आज त्यांच्यामुळे 12 रुग्णालये अत्याधुनिक आणि सक्षम होत आहेत ही कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं अभिमानाची बाब ठरली आहे। गांधीनगर शासकीय वसाहत रुग्णालयामध्ये झालेल्या या सोहळ्यास जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार सुरेश साळोखे, तालुका प्रमुख राजू यादव, विनोद खोत, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपाळे, अवधूत साळोखे, पोपट दांगट, दीपक पाटील, राजू सागावकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विद्या पॉल, त्याचबरोबर डॉक्टर बिना रुईकर, भगवान कदम, संदीप दळवी, दीपक पोपटाणी, त्याचबरोबर सुनील पारपाणी, दीपक अंकल, किशोर कामरा, जितू चावला, भारत खोत, भगवान पंजवानी यांसह मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, गांधीनगर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।